भारतीय जनता पार्टी तुपगाव आणि हिराबाई कुंभार फाउंडेशनच्या वतीने एकोणतीस आणि तीस जुलैला तुपगाव येथील संत गोरोबा काका मंदिर येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री विमा आरोग्य योजना नोंदणी शिबिर सरपंच रवींद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या शिबिरामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी मोफत पाच लाखांचा आरोग्य विमा तसेच आभा कार्डचे वाटप करण्यात आले यावेळी तुपगाव गावातील पाचशे सतरा लोकांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवून आभा कार्ड बनवून घेतले तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री योजनेचे नवीन दहा कार्ड वाटप करण्यात आले आहेत यावेळी आशा सेविका वर्ग तसेच तुपगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुयोग भालेकर सदस्य सचिन साखरे कांताताई नागावकर विजय ठोसर माजी तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गुरव स्वप्नील नागावकर खालापूर तालुका कुंभार समाज अध्यक्ष युवक देवेंद्र कुंभार नागेश खरात यशवंत बिरवाडकर गिरीश गुरव हितेश साळवी सचिन साळवी सहपदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी अनेक ग्रामस्थांचे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना हे आभा कार्ड मिळू शकले नाही अशा ग्रामस्थांसाठी सरपंचांनी निर्णय घेऊन येत्या पाच आणि सहा ऑगस्टला तुपगाव येथे आधार कार्डसंबंधी शिबिर आयोजित केलेले आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट